केंद्र सरकारच्या भारतनेट या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील माहूर तालुक्याची सुरुवात तहसील कार्यालय माहूर येथे सात जून दोन हजार एकोणवीस रोजी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या हस्ते तहसील कार्यालय माहूर येथे करण्यात आली भारतनेट महानेट प्रकल्प महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळ मुंबई यांचे मार्फत राबविण्यात येत असून या प्रकल्पाद्वारे नांदेड जिल्ह्यातील अकरा तहसील कार्यालय व त्या अंतर्गत येणारी नऊशे चौसष्ट ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर नेटवर्क ब्रॉडबँडने जोडली जाणार आहेत ग्रामस्तरावरील नागरिकांना डिजिटल सेवा देऊन त्यांना जगाशी जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारद्वारे हा उपक्रम सुरू केलेला आहे माहूर या आदिवासी तालुक्यातील बासष्ट ग्रामपंचायती या प्रकल्पाअंतर्गत जोडण्यात येणार आहेत याची सुरुवात तहसील कार्यालय माहूर कार्यालयापासून सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या प्रकल्पामध्ये तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या भोकर तालुक्यामध्ये सदुसष्ट बिलोली तालुक्यामध्ये त्र्याहत्तर देगलूर तालुक्यामध्ये शहाण्णव हदगाव तालुक्यामध्ये एकशे पंचवीस हिमायतनगर तालुक्यामध्ये बावन्न माहूर तालुक्यामध्ये बासष्ट लोहा तालुक्यामध्ये एकशे अठरा मुदखेड तालुक्यामध्ये एक्कावन्न मुखेड तालुक्यामध्ये एकशे सत्तावीस उमरी तालुक्यामध्ये अठ्ठावन्न आणि किनवट तालुक्यामध्ये एकशे चौतीस असा अकरा तालुक्यामध्ये तीन हजार आठशे सात किलोमीटर अंतर केबल टाकून नऊशे चौसष्ट ग्रामपंचायती या जोडण्यात येणार असून हे कार्य जिल्ह्यात पूर्ण करण्यासाठी शासनाद्वारे स्टरलाईट या कंपनीची निवड केलेली आहे या शुभारंभाच्या वेळी नीरज धामनगावचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड ज्ञानेश्वर राजने प्रसन्नजीत बलसाने विशाल सिंग चौहान गटविकास अधिकारी पंचायत समिती माहूर हितेंद्र साबळे तालुका व्यवस्थापक आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प व्यवस्थापक स्टरलाईट कंपनी इत्यादी मान्यवर तसेच नागरिक देखील या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्तविक नीरज धामनगावे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष पवार अव्वल कारकून तहसील कार्यालय माहूर यांनी केले माहूर येथून के व्हिसिएनकरिता संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत